नमस्कार, मी काजल फुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद सदस्य व गटनेते शरदराव लेंडे यांच्या विशेष प्रयत्नामधून पिंपळवंटी मधील पिंपळवंटी गावठाण, काकडेपट्टा, वाळुंजवाडी, भटकळवाडी, चाळकवाडी, वैशाख खेडे, तोतरबेट, लेंडेस्थळ व पिंपळवंटी परिसरातील सुमारे 3,36,75,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी शरदराव लेंडे, सरपंच सोमनाथ माळी, पंचायत समिती सदस्य श्याम माळी, माजी उपसरपंच आदमभाई इनामदार, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. दुसरा पैसा आपल्या घरात येत नाही. अनेक प्रकल्प असे उभे करायचे की जेणेकरून तुमच्या कुटुंबामध्ये भरभराट होईल. तुम्हाला माहित आहे, तुम्ही तिचे सगळ्यांचे साक्षीदार आहात की जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका घोषित झाला. पिंपळवंडीतच नाही, पूर्ण तालुक्यातच नाही, पुण्यात, पिंपरी चिंचवडला, मुंबईला पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार झाले. 1.5 वर्ष झाले तालुका पर्यटन घोषित होऊन, पण 1 रुपयासुद्धा अजून त्या निधी आलेला नाही. म्हणून नुसती घोषणा करायची आणि त्याच्यात प्रति काय कार्य करायचे हे जर होत असेल तर याला काय अर्थ नाही. म्हणून भविष्यामध्ये भरीव प्रकल्प असे केले पाहिजे की शेतीच्या व्यतिरिक्त काहीतरी पैसा सरपंच साहेब आपल्या कुटुंबामध्ये आला पाहिजे. आला पाहिजे का नाही? हां, सरपंच रपट ते म्हणतात. आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या रस्त्याचं भूमिपूजन इथं संपन्न झाले. कामही चांगलं होईल. भविष्यामध्ये आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या मागे उभे राहावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. माझा मान सन्मान केला त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. या गणेश उत्सवाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर विनोद राईकर, शिवनेर प्राईम, पिंपळवंडी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.